मी मूळचा लाडेगावचा, बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातलं हे एक माझं गाव. गावातील प्रथेप्रमाणे शिक्षणासाठी घरच्यांनी मला पुढे अंबाजोगाईला पाठवलं. अंबाजोगाई म्हणजे अतिशय शिक्षणासाठी नावाजलेलं, शिक्षणाचं माहेरघर वगैरे अशी त्याची ओळख. सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या अतिशय संपन्न असं गाव. वेगवेगळ्या चळवळी चालायच्या, वेगवेगळी व्याख्यानं व्हायची. NCC आणि ABP माध्यमातून आसपासच्या समाजाची ओळख तर होऊच लागली होती, आणि ती ओळख झाल्यामुळं प्रश्न पण दिसू लागले होते. आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण कृती करणं आवश्यक आहे ही पण भावना आपोआपच आजूबाजूला पाहणाऱ्या लोकांमधून येऊ लागली होती. पुढे मग आनिसचं काम सुरू केलं. आनिसचं काम करत असताना तर म्हणजे एखादा विचार समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा खून होऊ शकतो ही गोष्ट खूपच त्रासदायक होती. आणि आनिसचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे बघितल्यानंतर असं वाटू लागायचं की यार, हे कार्यकर्ते त्यांचं घर सांभाळतात, नोकरी सांभाळतात, हे करून आनिसचं काम इतकं झोकून देऊन करतायत. ते विचारांसाठी सर्वस्व झोकून देण्याचा प्रयत्न करतायत. मी का नाही करू शकत? आणि आई वडिलांनी माझ्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. त्यांनी स्वतःला खूप सोयी सुविधांपासून दूर ठेवलं, पण माझ्या शिक्षणासाठी काही कमी नाही पडलं पाहिजे, माझ्या लहान भावाच्या शिक्षणासाठी काही कमी नाही पडलं पाहिजे. तर ऑटोमॅटिकली त्या सुद्धा गोष्टी होत्या की त्यांना आता चांगले दिवस आले पाहिजेत. ते करण्यासाठी IT मध्ये काम करा, कॉर्पोरेट मध्ये काम करा. पुढे पर्सिस्टंट मध्ये गेल्यानंतर हाच एक डायलेमा मनात सुरू झाला. सर्वांच्या दृष्टीने लाईफ असं सेट झालेलं होतं आणि आता त्यांना पुढचे वेध लागले होते. पुणे पर्सिस्टंट म्हणजेच मल्टीनॅशनल IT कंपनीतला जॉब, ह्या दोन गोष्टीच इनफ होत्या की खूप साऱ्या मुलींची स्थळं येऊ लागली होती. आणि त्यामुळे घरच्यांना पण आता असं झालं होतं की याचं लवकर लग्न करून टाकूत, म्हणजे याचा संसार आणि हा सेट होऊन जाईल. सॅटर्डे संडेला CSR माध्यमातून खूप चांगलं काम करत होतो, मजा यायची तिथे. पण झाडे लावायला जायचो, शाळेमध्ये जाऊन मुलांना पुस्तके वाटायचो. पण पुढे स्वतःलाच प्रश्न पडू लागले की खरंच झाडे लावून पर्यावरणाचा प्रश्न सुटू शकणार आहे का? खरंच पुस्तकं वाटून तो प्रश्न सुटू शकणार आहे का शिक्षणाचा? झाडे लावल्यानंतर ती झाडं जगतायत का नाही हे सुद्धा मी बघायला नंतर जात नाही. पुस्तकं वाटल्यानंतर मुलं ती पुस्तकं वाचतायत का नाही हे सुद्धा मी बघत नाही. मग काय करायचं? पर्सिस्टंटमध्ये जे काही सोमवार ते शुक्रवार मी काम करतोय त्याचा फायदा कुणाला होतोय? कुठेतरी अमेरिकेत कुणीतरी एक क्लायंट बसलाय, अब्जावधी रुपये तो कमवतोय, आणि त्याने ते अब्जावधी रुपये कमवावे म्हणून मी इथे 5 दिवस आठवड्यातले काम करतोय. याच दरम्यान निर्माणच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालो आणि निर्माणच्या प्रक्रियेतून जात असताना काही गोष्टींमध्ये स्पष्टता आली. मी पूर्ण वेळ सामाजिक काम करू शकतो आणि हे करत असताना माझे कुटुंब सुद्धा मी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो याची खात्री आली. हे सर्व सुरू असतानाच मला कळालं की सर्च मध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनियरची गरज आहे आणि मग मी निर्णय घेतला आणि इथे काम सुरू केलं. सुयश एक उत्साही कार्यकर्ता आहे आणि तो असा आहे की वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतो. पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की 7 Habits ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, ही पहिली सवय आहे की प्रोएक्टिव्ह बी प्रोएक्टिव्ह आणि जबाबदाऱ्या घ्या. तर तो एक असा कार्यकर्ता आहे की वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या विषयाचा घेतो. मी असं नाही की तो फक्त इंजिनियर आहे तर इंजिनियरच्याच विषयाचा घेतला, म्हणजे तो संस्थेमध्ये ज्यांना कॉम्प्युटर लिटरसी करायची आहे तो पण विषय हँडल करतो, सोबत संशोधनामध्ये एखाद्या मूल्यांकनात सहभाग घ्यायचा आहे तेवढ्या जबाबदारीने तो घेतो. कॉलेजमध्ये जाऊन व्यसनमुक्त विद्यार्थ्यांना काही करायचं असं मार्गदर्शन तर तो जबाबदारी घेतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या अँगलनी तो जबाबदाऱ्या पार पडतो आणि अशाच कार्यकर्त्यामुळे संस्थेची ताकद वाढते खरंच. कारण तो कसं की मी एक आहे बाबा सुयश आणि मीच असं स्वतःबद्दलचं जास्त मी 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 असं करतो असं नाही,
माझ्या संस्थेचं आहे, मला वाट मला हे पुढे न्यायचं आहे, मला सगळ्यांना धरून पुढे जायचं आहे, ही जी वृत्ती लागते ना ती फार महत्वाची आणि ही मला दिसते त्याच्यामध्ये. सर्चला संस्था म्हणून चालण्यासाठी जे काही बॅकएंडच्या गोष्टी आवश्यक असतात, तंत्रज्ञानाची मदत असेल किंवा सॉफ्ट स्किल्स बाबतचे ट्रेनिंग असतील, तर त्या सुद्धा खूप आनंदाने मला त्यामध्ये इनपुट द्यायला आवडू लागलं होतं आणि त्याचा फायदा होताना पण इथे आसपास दिसत होता. हे सगळं छान सुरूच होतं, तर त्यात घरच्यांची आता गडबड सुरू झालेली होती की तर तुझ्या लग्नाचं काय, लग्नाचं कसं होणार? पर्सिस्टंट मधली नोकरी सोडली आणि सामाजिक क्षेत्रात जाऊन काम करू लागला तर याला कोण मुलगी देणार? त्या दरम्यानच राधिकाची ओळख झाली. राधिका निर्माणच्या शिबिराला येऊन गेली होती, पुढे पब्लिक हेल्थचा ती अभ्यास करू लागली होती. त्या अनुषंगाने ती इथे सर्च मध्ये आली, तेव्हा तिची ओळख झाली, एकमेकांसोबत बोललो. बोलल्यानंतर असं लक्षात आलं की आमच्या दोघांची स्वप्न सारखीच आहेत, तिला पण आदिवासी किंवा ग्रामीण भागामध्ये जाऊनच आरोग्य सेवेसाठी काम करायचं आहे, सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि त्यानंतर आम्ही सहजीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर घरच्यांना जे काही ते टेन्शन होतं ते सुद्धा त्यामुळे संपून गेलं. सामाजिक काम करायचं होतं पण फॅमिलीची पण जबाबदारी सांभाळायची होती आणि पूर्ण वेळ पण झोकून द्यायचं होतं. तर मला वाटतंय की मी सध्या ते करतोय, मी झोकून दिलेला आहे. गडचिरोलीमध्ये आदिवासींसाठी सर्च काम करतं, आदिवासींच्या आरोग्यासाठी संशोधन आणि सेवा पुरवल्या जातात, निर्माण सारखा युवकांना निर्माण करणारा उपक्रम राबवला जातो, तर अशा उपक्रमात मी कॉन्ट्रीब्युट करतोय, माझ्या स्किल्सचा मी तिथं वापर करतोय आणि नक्कीच मला खूप समाधान देणार आहे. बारावी झाली आणि 12वी नंतर डिप्लोमा करायचं ठरवलं, तर डिप्लोमाची ब्रँच निवडायचा टायमिंग होता. कुठली ब्रँच घ्यावी, मेकॅनिकल घ्यावी का इलेक्ट्रॉनिक्स घ्यावे का कम्प्युटर घ्यावे का आय टी घ्यावे, ऑप्शन फॉर्म भरत असताना सहज पेपर वाचत होतो आणि त्या पेपरमध्ये मोठी हेडलाईन होती की पाकिस्तानच्या हॅकर्सनी भारताच्या 52 वेबसाईट हॅक केल्या. मग ती पूर्ण बातमी वाचून टाकली. बातमीच्या शेवटी एक वाक्य होतं, हॅकर्स हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनियर्स असतात. आणि मग त्यावेळेस ठरवलं झाला सॉफ्टवेअर इंजिनियरच व्हायचं, आय टी इंजिनियरच व्हायचं आणि पाकिस्तानच्या वेबसाईट हॅक करायचं, बदला घ्यायचा. आणि त्या ह्याच्यातून मग आय टीचं ऑप्शन दिलं, दुसरं कुठलंच ऑप्शन दिलं नाही.